रन असणार आहे, हाफ मॅरेथॉन असणार आहे. सर निवडणुका पाहता आज देखील तुम्ही धावले पण आहे आणि या निवडणुका पाहता कशा प्रकारची शिवसेनेची तयारी असणार? शिवसेनाला निवडणुका नवीन नाही आहेत. शिवसेना 365 दिवस कार्यात असते, कामात असते. शिवसैनिक असतील, नगरसेवक असतील, लोकप्रतिनिधी असतील, कायम त्या ठिकाणी काम करत असतात. त्यामुळे निवडणुका हे काही वेगळं नाही आहे. शिवसेना आपले जे काही पद्धतीत काम आहे ते त्यांचं चालू ठेवलेलं आहे शिवसेनेने, आणि पूर्ण बहुमत या ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेना मिळवणार. शेवटचा दिवस आहे, काही अडचण झाली नाही? नाही तसं काही नाही आहे. नाही नाही, बातम्या पेरणारे आणि बातम्या लावणारे याच्याशी मला काही चर्चा करायची नाही. तशा कुठेच काही अडचणी आलेल्या नाही आहेत, सगळं व्यवस्थित आहे. जे काय आहे तीन तीन जण असणार आहेत. काही जण मुद्दाम खोडसाळपणे ह्या काही लावण्याचा प्रयत्न करतात, पण तसा काही विषय नाही आहे. कोणी कुठेही उभं राहू शकतं, त्याचा काही विषय नाही. हरकती आज शेवटचा दिवस आहे, हरकती संदर्भात काय तक्रारी? हा, नगरसेवक वेगवेगळ्या तक्रारी करतायत, काही नागरिक करतायत वेगवेगळे जण. आता ते कळेल निवडणूक आयोगाकडे, महानगरपालिकेत किंवा अंतिम यादी प्रसिद्ध होईल तेव्हा त्या गोष्टी कळतील. सर तुम्हाला देखील प्रभाग बदलावा लागणार? नाही नाही, असं काय नाही आहे. हे मी तेच तर म्हणतोय ना, आधी अभ्यास करावा, प्रभाग रचना काय आहे तपासून पाहावी. कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून खोडसाळपणे वृत्त बातम्या लावू नये. तीन जण असतात, कोणाही कोणी प्रभाग बदलावा. काय रिझर्वेशन यामध्ये? प्रत्येकाला, प्रत्येक वॉर्ड हा कुठे लेडीज होईल, कुठे ओबीसी होईल, कुठे ओपन होईल, त्यामुळे कोणाला असं काय प्रभाग बदलावा लागेल वगैरे त्याच्या रिझर्वेशनवरती अवलंबून असतं. खोडसाळपणे कोणीतरी ह्या काही बातम्या पसरवत आहे. मला मुळात माझी पत्रकारांना विनंती आहे की आपण कुठलीही बातमी लावताना थोडासा ती नक्की काय आहे याचा थोडासा अभ्यास करा.